इकडे हे दोन घेतले की ते युटूला कशी युटूला ऑफर असते ना यांची बाय वन गेट वन फ्री खीर म्हणजे खीर अरे पण कशाने कसली हो खीर खीर म्हणजे खीर बरोबर आहे दुधाची खीर ते गल अशी कशी नंबर नको मेसेज करतील फणी पापडाला आता हे सगळं पूर्ण ताटाचं कम्प्लीट झालं गुड मॉर्निंग सर्वांना अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ तर आजच्या दिवसाची सुरुवात मात्र झालेली आहे तर कालचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर बघून घ्या काल तुम्हाला बोललो ट्रिपची प्लॅनिंगला सुरुवात केलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि आज पण आपलं संध्याकाळचं प्लॅन आहे कारण आज कसं आहे आज सर्व मित्र अमावश्य आहे त्याच्यामुळे पान वगैरे दाखवतो सगळ्या गोष्टी करतो काय करतो तुम्हाला दाखवतो थोडंसं काम आहे ते बाहेर जाऊन पहिलं करून येतो मग सगळं करून दुपारनंतर मग जाणार आहोत संध्याकाळचा प्लॅन आहे त्यासाठी तर चला आणि आता हे बघा मंडप वगैरे सगळं रेडी झालं लाईट पण लागलं सगळ्या गोष्टी लागल्यात त्याच्यामुळं परत 9 दिवस ती मजा आहे त्याच्यामुळे ते पण ब्लॉग बघायला भेटतील चलो तर आता पहिले जाऊन येऊ जास्त वेळ घेत नाही आणि मग परत तुम्हाला येऊन भेटतो आमचा मयुरेश बघा एकदम इलेक्ट्रिशियनची कामं घेतली जातील काय लाईटची कामं घेतली जातील अरे सांग एक त्याचा नंबर बिंबर सांगून ठेव नंबर नको मेसेज करतील इंस्टा आय डी डिस्क्रिप्शनला देतो काय आय डी देतो हे बघा हे सगळे झालेत तोरणं बाकी तर रेडीच आहे बघा पूर्ण मंडप रेडी आहे तिकडची तोरणं झाली खालची झालीत आता यांच्यात कनेक्शन करायचं राहिले बाकी ताटामध्ये बघा काय का म्हणजे अजून चालू आहे भात डाळ कोशिंबीर नंतर भेंड्याची भाजी बेल्ड हे काय आहे तिकडं ही ही भोपळा नंतर कारलं लोणचं लाडू खीर बेसनचा लाडू रव्याचा आणि नंतर वडे वडापाव भजी झाली बटाट नंतर कांदा मिरची या सगळ्या गोष्टी आणि तिकडं आजीचा आवडता वडापाव ठेव डायरेक्ट कसाच ठेव हां इकडं वडापाव आला ताट एकदम मस्त भरले अजून काय अजून पापड आहेत ना हां पापड फणी पापड आला आता हे सगळं पूर्ण ताट असं कम्प्लीट झालं काय 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 बघा साईराज साईराज काय घेऊन आला काय घेऊन आला खीर कसली खीर खीर म्हणजे खीर अरे पण कशाने कसली हो खीर खीर म्हणजे खीर बरोबर आहे दुधाची खीर कशाबद्दल आणली असती खीर ए थांब येऊन जा थांब 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 रे मग कुठं चाललास वेळ नाही तर थांब रे जाऊन जा नको रे का थांब एवढा बघ ती सायकल पहिलं काय करायचो पहिले इथे ठेवायचो कारण हे कसं वरतीकडे पत्रे आहेत म्हणून आता हे शेड केली आता बोलली तर बाहेर ठेवू म्हणजे कसं बाहेरून पटकन लक्षात आता नाही काय काय काहीच करत ना अगरबत्ती आई जोरदार आहे हा येतील आता ते बघा आहेत ते काय फिरतात कावळे आता कसं ओपन मध्ये झालं ना चलो ताट ठेवलं आता कावळे येतील आहेत ओरडतात कारण कसं बाहेर राहतं ना खाते संध्याकाळी बघायचं तर काय आता आपण जाऊया सर्व पित्र अमोठे झाला सगळा असा प्रोग्राम आपण बसलो जेवायला काही ठिकाणी वेगळं पण असू शकतं माहिती नाही पण आपल्याकडे अशा सगळ्या गोष्टी होतात
काही ठिकाणी मला वाटतं कसं आहे आवडीचे पदार्थ असत ना, म्हणजे कालवण हे मच्छी काय काय मटन चिकन असं आवडत तसं पण ठेवतं काही ठिकाणी, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असतं, प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ ठेवतात. आता ना प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे, कारण चाललेलो मामाकडेच, कारण ते तुम्हाला बोललो मग स्टार्टिंगलाच की थोडा आमचा प्लॅन आहे, थोडी पार्टी वगैरे आहे, पण ते कसं थोडासा अजून एक दोन माणसं आमची येणार होती त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केला आहे, थोड्या दिवसांनी पुढे ढकलला आहे. तर आत्ता चाललो आहे म्हणून हा बघ हा इकडे आजारी आहे आणि इथं बसला आहे क्लासला जा मग जा क्लासला जा. तर आता कसं आहे आता आहे ध्रुवीचा बड्डे, तर तिच्या बड्डेचं इन्व्हिटेशन आहे त्याच्यामुळे तिकडे चाललो आहे. तर मामाने फोन केला होता आत्ताच ये केक वगैरे आपण जाऊन घेऊन येऊया, मी बोललो ठीक आहे सर आलो मग नंतर जाणार, ते आत्ताच चाललो आहे त्याच्यामुळे जाऊ अलिबागला केक घेऊ येऊ बड्डे सेलिब्रेशन करू. आणि मेन कसं ते गोप्रो लावत नाही कारण परत गोप्रो हेल्मेट घातलं ना की परत अवतार होतो, त्याच्यामुळे आता पहिले निघूया तिथे पोहोचतो तिला विश वगैरे करू आणि बाकी सगळ्या गोष्टी येऊन सेलिब्रेशन करू. ते गल अशी कशी जा अवतार घे जा, आम्ही निघून आलो बड्डेला आणि तू अजून आहेस, तू नको बघ तुला नंतर दाखव ना, सध्या तुझा अवतार ठीक नाही मग मी रागवत नाही नाही तर विश नको तुला नंतर विश कर कपडे बदलल्यावर, आता नको विश कर जा पकड गेलं इकडं बघा तुम्हाला बाहेरून दाखवत थांबा एक ते बघा कणसं आली बघा वरती पूर्ण प्रॉपर दिसते येल्लो येल्लो ही बघा हे कणसं दिसतात प्रॉपर सगळे दूर पर्यंत एकदम मस्त वाटतं. आता आहे ना तीन चार दिवस आता पाऊस थांबलेला, आता परत पाऊस भरला आणि गडगडायला लागलं आहे त्याच्यामुळे आता आला ना तर गडबड करणार आहे नवरात्रामध्ये. हिचा बड्डे आणि हे इकडे फिरतंय नुसती, हिला बोललो बड्डेची पार्टी दे तर सांगते मामाकडून घे, काय बोलणार कशी अशी ग भाजची तुझी मम्मी पण अशीच छ जाऊ की का घरी, कारण तिकडे जायचा प्लॅन होता पण ते काय तुम्हाला सुरुवातीलाच मागाशी सांगितलं निघताना ती आमची एक बहिणच होती ती येत होती ती त्याच्यामुळं तो प्लॅन केला कॅन्सल, तो आता नंतर पुढे ढकलला आहे, आता बघूया किती दिवस जातात पुढे, तो बुधवारच्यावर गेला पुढल्या बघूया. सध्या आता इकडं आलो आता इथं केक आणायला जायचा तर केक घेऊन येऊ नंतर इकडचं सेलिब्रेशन करू या सगळ्या गोष्टी होतील. आता डोंगर पण बघा समोर पूर्ण ढग आहेत ना, आता ढग आले डोंगरावरती. आता आहे ना अलिबागला पोहोचलोय तर आता गिफ्ट सेंटर मध्ये आलोय, गिफ्ट बघूया कारण रिटर्न गिफ्ट द्यायला काहीतरी बर्थडे काम कर ना बस हे असतील ना चप्पल घालून मार्केटला गर्दी आहे बघा, आता उद्या नवरात्र आहेत ना त्याच्यामुळे बघा फुल गर्दी, त्याच्यात परत दोन साईडला गाड्या लागतात त्याच्यामुळे अजून गर्दी होत आहे. एक चॉकलेट आहे एक चॉकलेट दे ना, तो एक चॉकलेट तो काढलास ना पण चांगला तोच आहे ना सेम डिझाईन. हा रेड दे किंवा हे दोन ऑरेंज आणि रेड आणि दोन होते गोड होते जा, एक चॉकलेट राहू दे आणि एक तो हा घे दुसरा आता इथून ना समोसे घेतले केक पण सांगितलाय कुठला घ्यायचा येतो तो घेऊया आणि जाऊया तर डायरेक्ट, बाकी तिथे आहेत अजून गिफ्ट सेंटर मध्ये पण वस्तू काढलेले आहेत फक्त त्या घ्यायच्या आहेत. इकडे देवी आणलेली आहे बसवलेली आहे फक्त चेहऱ्यावर आहे ना साडी टाकून ठेवलेली आहे. इकडे हे दोन घेतले की ते युटूला कशी युटूला ऑफर असते ना यांची बाय वन गेट वन फ्री, इकडे समोसे आहेत आणि अजून गिफ्ट आहेत ते आता घेतोय सगळं घेऊन जाऊया घरी आणि मग घरी जाऊन सगळं सेलिब्रेशन करूया घरातल्या घरात आहे जास्त नाही बघूया. चांगलं दिसत का रे मला वाटत डोके राग पण नाही तू पण घाल वरती आज किती
चौकीची काल फुल भेटली काय एवढं हे तरी कशा टेन्शन तरी तुला कसलं एवढं मग हास बघा सगळी तयारी लावायची चालू आहे डेकोरेशन जे उद्या सकाळच्या व्हिडिओ मध्ये आहे ना तुम्हाला प्रॉपर दाखवेल सध्या वरच्यावर बघून घ्या समोर दुःख भाग दिसेल ना असं भरपूर सगळीकडे पडलंय पण असं लक्षात नाही येणार आहे बघा लाईटवर प्रॉपर दिसतोय तर आता कसं इथपर्यंत व्हिडिओ बघितला आता सगळी आज सगळी टोटल तयारी झाली सगळ्या झाली उद्या आहे नवरात्री त्याच्यामुळं थोडं थोडं दाखवलं तुम्हाला कारण तिथून कसं आलं बड्डे आटपला जेवलो वगैरे आणि आलो बाकी जास्त काही शूट नाही केलं तिथली थोडीशी तयारी दाखवली तर उद्या पुढल्या ब्लॉगमध्ये आहे ना तुम्हाला सगळं टोटल कसं काय ना सगळ्या गोष्टी बघायला भेटतील पण डेकोरेशन वगैरे सुंदर झालं आहे तर चला इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये येतासाठी बाय.